बातमी आहे पारनेर तालुक्यातील वडजिरे येथील वडजिरे येथे दिनांक चार जून रोजी झालेल्या लसीकरणादरम्यान वसिलेबाजी झाल्याचा आरोप सर्वसामान्य जनतेमधून होत आहे गावातील पुढाऱ्यांनी स्वतःच्या घरातील लोकांचे व पाहुण्यांचे स्वतःच्या अधिकारामध्ये लसीकरण करून घेतले असल्याचे नागरिक सांगत आहे मात्र लसीकरणाची यादी तपासली असता लसीकरण झालेल्या यादीमध्ये नाव आले मात्र आम्हाला लसच मिळाली नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे लसीकरण ज्या मेडिकल ऑफिसरच्या अंडर होते त्या डॉक्टर मीनाक्षी हरिश्चंद्रे याही गैरहजर होत्या कोरोना काळामध्ये कुणालाही सक्तीची रजा घेता येत नाही फक्त आजारी रजाच मंजूर होते मग आरोग्य आरोग्यवर्धिनीमधील ओतारी सिस्टर या एक महिना रजेवर जातातच कसे त्यांना तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर प्रकाश लाळगे यांनी सुट्टी कशी मंजूर केली याची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे या लसीकरणामागचा सावळा गोंधळ पुढे येत असताना राजकारणी तुपाशी आणि जनता मात्र उपाशी असंच चित्र दिसतंय अशा प्रतिक्रिया नागरिकांनी दिल्यात या अन्यायाविरुद्ध आवाज उठवल्यावर पोलीस स्टेशनमध्ये केस केली जाते आता न्याय मागायचा कुणाकडे असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला यावेळी वडजिरेचे ग्रामपंचायत सदस्य अनिल गंधाक्ते दत्ता बोरकर महेश शिंगाटे यांनी काय प्रतिक्रिया दिल्यात पाहुयात मी आपला अनिल गंधा काल चार जून रोजी वडझिरी उपकेंद्रात जे लसीकरण झालं त्यात मोठ्या प्रमाणाचा गालथान कारभार या ठिकाणी सत्ताधाऱ्यांनी केला आणि जे लसीकरण सर्वसामान्य जनतेवर जनतेला मिळावं पण त्याबाबत काय तसं काही झालेलं दिसत नाही ज्यांचं वय वर्ष पंचेचाळीसच्या पुरुषांना लस देण्यात येणार होते तसं काही न होता वय वर्ष पंचेचाळीसच्या आतील गट त्या त्या ठिकाणी लसीकरण झालं आणि सर्वात मोठी बाब या ठिकाणी जर लक्षात घेतली तर वडिले आरोग्य केंद्रात आम्ही सगळेजण या ठिकाणी आलो असता इथं जे लसीकरणाचं रजिस्टर ज्यावेळेस आम्ही चेक करायला गेलो इथं रजिस्टर नाही आहे जे कोणी सिस्टर आहेत ते बी इथं उपस्थित नाही त्यांचे दादा मंजूर आहे का देखील हे मी इथं वैद्यकीय अधिकारी ढवळे मॅडम आहे त्यांना विचारलं तर त्यांनी देखील सांगितलं की त्यांचे दादा मंजूर नाही त्यांनी फक्त अर्ज केला आणि ते इथून निघून गेलेलं आहे आणि निघू जे माय जे सिस्टर रजेवे त्यांना रजिस्टर नेण्याचा अधिकार आहेत का सन्मान्य माझं असं वैद्यकीय अधिकारी मॅडमला असं मी विचारलं ते बोलले असं काही नेता येत नाही पण त्या सिस्टर इथून रजिस्टर घेऊन गेले त्याच्यानंतर मी सिस्टरशी कॉल केला फोन केला त्यांच्याशी बोललो तर त्याच्यानंतर त्यांचं त्यांच्या बोलण्यातून आलं की आम्ही हे रजिस्टर आळकुटी येथील क्या म्हणजे आरोग्य केंद्राला के दिलं आहे त्यानंतर तिथल्या मीनाक्षी डॉक्टर मीनाक्षी हरिश्चंद्र यांच्याशी संपर्क केला असता त्या बोलल्या हे रजिस्टर माझ्या का आलेलं देखील नाही नेमकी खोटं कोण बोलत आहे खरं काय हे काय आम्हा आम्हाला काय कळलं नाही त्याच्यानंतर मॅडमशी नंतर बोललो तर मॅडम बोलले की तिकडे हे रजिस्टर नाही आहे त्याच्यानंतर आपल्या ओतारे ज्या मॅडम आहेत त्यांनी देखील आम्हाला उडवा उडवीची उत्तरं दिली त्याच्यानंतर ज्या रजिस्टर काल ज्याचं लसीकरण ज्यांचं झालं त्यात मंदा शिंगोटे ज्यांचं नाव आहे त्यांचं लसीकरण झालं त्या यादीत नाव आलेलं आहे पण खरं पाहता त्या त्यांना लस दिलेलं नाही आणि ज्यांचं नाव नाही अशा लोकांना काल लस दिली ते काही मी फोटो आपल्याशी आमच्या काही कार्यकर्त्यांनी असेल त्यांनी आप काल आ, मी तर इथं उपस्थित नव्हतो पण त्यांनी व्हॉट्सअप फेसबुकच्या द्वारे सही टाकले तर त्यांना फोनवरून धमकी दिली का, का आमचे फोटो टाकू नका आणि आत्ता मलाही फोन आला का आमच्या गुन्हा दाखल केला ठीक आहे तुम्ही राजकारण करा पण कोणत्या गोष्टीत केलं पाहिजे काय केलं पाहिजे हे आपल्याला समजायला पाहिजे ना हां केस बीस हे हे असं करून काही होत नसतं इथं वडजिडे गावामध्ये हम करवसो कायदा असं सत्ताधाऱ्यांचं आहे पण मी तुम्हाला सांगतो यातून काही निष्पन्न होत नसतं हे वडजिडे हे माझं कुटुंब आहे असं म्हणून चाललं पाहिजे पण सत्ताधाऱ्यांनी असं न करता आपल्या कुटुंब व स्वतः जे ग्रामपंचायत सदस्य असेल पदाधिकारी असेल त्यांनी आपल्याला व आपल्या कुटुंबाला पहिल्यांदा लस दिली एक एका एका कुटुंबात चार चार पाच पाच लोकांना लस देता तुम्ही जनतेच्या जीवावरती निवडून आलं ज्यावेळेस तुम्ही वाढचं एखादं प्रतिनिधित्व करता त्यावेळेस तुम्ही सर्वसामान्य लोकांचा आधी विचार करून नंतर आपल्या कुटुंबाचा करायला पाहिजे ना पण तुम्ही तसं न करता तुम्ही आधी स्वतःचा विचार केला आणि मग जनतेचा केला असं केलं नाही पाहिजे गेल्या एक महिन्यापूर्वी लसीकरण झालं त्यावेळेस मी देखील उपस्थित होतो त्यावेळेस कुठलंही म्हणजे काय गालबोट या ठिकाणी लसीकरणाला लागलं नाही आणि गेल्या एक महिन्यापूर्वी त्यावेळेस देखील या सिस्टर या ठिकाणी उपलब्ध नव्हत्या एक महिना त्या सुट्टीच्या याच्यावर गेल्या होत्या आणि त्या हा होत मॅडम आणि त्यानंतर हे आपले काल जे हे झालं लसीकरण झालं त्यावेळेस देखील वैद्यकीय दे अधिकारी इथे उपस्थित नस नव्हत्या माझी प्रशासन आसन सर्वांना एक विनंती आहे आम आमच्या गावावर अन्याय जर होत असेल त्या अन्यायाला आम्ही वाचा फोडू आणि तुम्हाला एक सांगतो हे आज आम्ही एक शांततेच्या मार्गाने सगळ्यांना सांगतोय तुमचे कर्मचारी तुमचा स्टाफ इथं अवेलेबल जर नसल इथं आरोग्य केंद्राला जेवढा स्टाफ लागतो आम्ही आज शांततेच्या मार्गाने आहे उद्या तुमच्या दादात येऊन उपोषणाला आम्ही बसू धन्यवाद जिरे उपकेंद्रावर काल जे लसीकरण झाले त्या लसीकरणात सर्वसामान्य जनता वंचित ठेवून ग्रामपंचायत सदस्यांच्या पतींनी कुटुंबासह नातेवाईकांचे लसीकरण करून घेतले सत्तेत असणाऱ्या सदस्यांच्या पतींनी मनमानी कारभार करत सर्वसामान्य लोकांवर अन्याय केला माझ्या आईचे नाव आरोग्य केंद्रावर नोंदणी केली असता पण युवराज मोरे व पोपट शेट्टी हे मला म्हणाले लसीकरण ही लस आम्ही पाच हजार रुपये देऊन विकत आणली आहे पण शासन तर लस मोफात देते माझ्या आईचे नाव लसीकरण झालेले पूर्ण झालेले यादीत असून माझ्या आईला कोणत्याही प्रकारची लस मिळालेली नाही तर माझ्या आईची लस गेली कुटुंब केंद्रावर ज्या वतारी सिस्टर आहेत त्या मागील लसीकरणावेळी एक महिना गैरहजर होत्या तर त्यांना डॉक्टर प्रकाश लालगींनी एक महिन्याची रजा दिलीच कशी कोरोना काळात कोणत्याही प्रकारची रजा देता येत नाही तर आता यावेळी लसीकरणावेळी ज्या मेडिकल ऑफिसरच्या अंडर हरिश्चंद्र मॅडम यांच्या अंडर जे हे होते तर त्याही अनुपस्थित होत्या संबंधित अधिकाऱ्यांवर जिल्हा अधिकाऱ्यांनी योग्य ती कारवाई करावी अशी मागणी मी करतो दत्त बोरकर गावचा नागरिक तर काल या ठिकाणी लसीकरण झालेले वडजळगावामध्ये चार तारखेला तर काही लोकांना लसीकरण झालेलं नाही त्यांनी मला फोन केला तर मी माझ्या कामात असताना मी ते फोन रिशो करून मी त्यांना विचारलं काय झालं नेमकं तर ते बोलले आम्हाला नाव सुद्धा आमचं लसीकरण झालेलं नाही तर मी म्हटलं कशामुळं तर ते म्हणाले आमचं न लाईनमध्ये नंबर लावून उभं राहून सुद्धा आम्हाला लसीकरण झालेलं नाही म्हटलं मग ती लस तुमची का नाही तुम्ही ते म्हणले आम्हाला म्हणले का तुमचं नाव नाही यादीमध्ये तर असं मी सरपंचांना फोन लावून विचारला तर ते म्हणले मी कोरोना पॉझिटिव्ह होतो असं तसं मला ओढवडीचं उत्तर देऊन Uh, सांगितलं का मी कोविड uh, सेंटरला होतो सात दिवस शाळेमध्ये सात दिवस होतो मग तुम्ही जर कोविड सेंटरला असताना पॉझिटिव्ह असताना तुम्ही लग्न कार्यामध्ये काय करता इकडं असं पण मी त्यांना विचारलं तर ते मला म्हटले याच्यामध्ये माझं काय घेणं देणं नाही तर मी त्यांना विचारलं तुमचं घेणं देणं नाही तुम्ही असं बोलता पण हे तुम्ही जे लसीकरण जे स लस आणायला गेले होते ते कोणामार्फत झालं तर तुम्ही जे तुम्ही बोलता स्वतः बोलता का आम्हीच सांगितलं होतं संतोष दिघे हे आळकुटीला लस आणण्यासाठी गेले होते मग ते जर लस का नाही गेलं होते मग तुम्ही काय करताय मी एवढं तुम्हाला विचार तुम्ही काय करताय तर ते म्हणले मी आजारी होतं बरं ठीक आहे तुम्ही आजारी होते पण जे लसीकरण झालं आहे हे कोणच्या थ्रू झाले मग हे जर लसीकरण जर ग आरोग्य केंद्रा थ्रू झाले का ग्रामपंचायत थ्रू झाले हे मी तुम्हाला विचारण्यासाठी फोन केलं तर तुम्ही मला तुम्ही मला बोलताय का हे माझ्या म्हणजे मी जे सह माझ्या सहीनुसार झालेले हे मग तुमच्या सहीनुसार झालं मग तिथं फोपट शेटाचं काय काम आहे त्यांनी मला ओढवडीचे उत्तर दिले आणि त्यानंतर मी तुम्हाला फोन लावला का शे तुम्ही राजीनामा द्यावा ह्या गोष्टीचा तुम्ही म्हणता सरळ म्हणताय मला काही घेणं देणं नाही आहे मग तुम्ही राजीनामा द्यावा मी कोणत्या गोष्टीचा पण तुम्हाला बोललेलं नाही आहे आणि माझे माझ्यावरती जाऊन केस करताय संतोष दिघे पोपट शेटे आणि आणि कोणी असेल सांगते त्यांनी माझ्यावर जाऊन तक्रार नोंद केलेली आहे तक्रार नोंदवलेली आहे आजकाळ झाले तुपाशी आणि जनता राहिली उपाशी त्याच्यामुळं जे लसीकरण झालं याच्यामध्ये काल जे लसीकरण झालं याच्यामध्ये फुल घोटाळा झालेला आहे आणि जे आपल्या गावचे जे पुढारी जे सदस्य आहेत ना यांनी फुल त्याच्यामध्ये सपोर्ट केला आहे घोटाळा करण्यामध्ये आणि मी थोडा आवाज उठवला जनतेसाठी तर माझं लगेच त्यांनी जाऊन माझ्या तक्रार नोंदवलेली आहे मग आम्ही जायचं कोणाकडं सरपंचाला बोलाय गेलं का सरपंच म्हणतो माझं काही घेणं ना देणं नाही आणि सदस्यांना बोललं का सदस्य म्हणतात आमची आमचा काही रोल नाही त्याच्यामध्ये मग तुमचा रोल नाही मग तुम्ही काय करताय ग्रामपंचायतातमध्ये <laughs> तुमचा रोल नाही तर मग आम्ही जायचं कोणाकडे आम्ही थोडंफार आवाज ठेवला का आमच्या लगे केस ठोकतात आमच्यावरती लगेच तक्रार जाऊन नोंदवतात आज माझी तक्रार नोंदवली त्यांनी जाऊन मग मी काय करायचं आता मला नाही कोण आणि हे गावची जी गरीब जनता आहे यांना जर लसीकरण झालेलं नाही त्यांनी कोणाकडे मागायचं लसीकरण लसी मागायच्या जी पहिला जे डायरेक्ट दुसऱ्या डोसला मग ते पहिल्या डोसी गेला कोण मग तो जे घोटाळे झालेत ते केलेत जे कोणी केले काय केले हे शोधून काढायचं आणि त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे ब्युरो रिपोर्ट मायभूमी न्यूज पारनेर मायभूमी न्यूज आवाज जनमनाचा या चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा